नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरं या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी आलोय आत्ता शेतावरती. पाठीमागं पाहता हे आमचं आहे शेत आणि आत्ता लावलं आहे आम्ही मका. आणि आतमध्ये थोडीशी छोटीशी एक मिरचेवाडी आहे. मिरचेवाडीमध्ये मी आता घेऊन चाललो आहे पिवळे चिकट सापडे लावायसाठी. याचं महत्त्व खूप जास्त खूप चांगलं आहे. खूप चांगले चिकट सापडे असतात हे. पिवळे चिकट सापडे, निळे चिकट सापडे, त्याच्यासोबत प्रकाश सापडे, त्याच्यानंतर कामगंध सापडे, असे वेगवेगळे सापड्यांचे प्रकार आहेत. तर आपल्या शेतामध्ये नक्कीच्या शेतकऱ्यांनी सापड्यांचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होते की एक प्राथमिक अंदाज येतो आपल्याला की आपल्या पिकावरती कोणता रोग आला आहे आणि कोणती आपल्याला कोणत्या रोगावरती उपचार करणं गरजेचं आहे हे अगोदरच आपल्याला लक्षात येते. आणि दुसरी गोष्ट अशी का हा एक प्राथमिक उपचार पण ठरू शकते. तर यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सापड्यांचा निश्चितच वापर करणं फार गरजेचं आहे आपल्या पिकामध्ये. मी तुम्हाला पिवळ्या चिकट सापडे हे मी जे आहे माझ्याकडे बरेचसे पडून आहेत, त्यासाठी मी शेतावरती लावायला चाललो आहे आता. पिवळे चिकट सापडे जे आहेत ते काम करतात पांढरी माशी, मावा, त्याच्यासोबत गांधील मासेसुद्धा याच्याकडे आकर्षित होते. आणि आकर्षित झाल्यानंतर काय होते की ह्या पिवळ्या चिकट सापड्यावरती ती बसते. बसल्यानंतर आपल्याला अंदाज बांधता येते की आपल्याला समजता येते की आपल्या पिकावरती नेमकं कोणती माशी आहे किंवा कोणता रोग आहे हे आपल्याला सहज समजून येते. त्यासोबतच निळे चिकट सापडेसुद्धा असतात, ते जर का आपण पिकावरती लावली तर तुडतुडे वगैरे ह्या पद्धतीचे जे माशी आहेत त्या ठिकाणी येऊन बसतात आणि त्याच्यावरूनसुद्धा आपल्याला अंदाज येते. जर का आपण कामगंध सापडं लावलं तर ज्या अळी च्या संदर्भातला जे काही पतंग आहेत त्या पतंग आपल्याला अडकतात आणि तिथून आपल्याला अंदाज काढता येते की आपल्याला कुठल्या पद्धतीचं उपचार किंवा इलाज करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती होतं का? नक्की सांगा. चला तर मी हे मिरचीमध्ये नेऊन लावतो आहे आता आणि तिथं मी तुम्हाला दाखवेल. हे बघताय मित्रांनो, आपण लावले पिवळे चिकट सापडे. हे बघताय मिरचीवाडी आहे. फार यावर्षी आपली काही मिरचीवाडी जमलेली नाही, थोडं काही जमिनीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे. बट आपण जे चिकट सापडे लावले आहेत ते अशा पद्धतीने दिसत आहेत हे तुम्ही पाहताय. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये चिकट सापडे लावून तुमच्या पिकाचं रक्षण करू शकता. मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघताय, हे बघताय आपण लावलेले अशा पद्धतीनं. आणि तुम्ही पाहताय काही ठिकाणी ना लगेचच पाखरं बसून पण जातात जर का असतील तर. इथं मला दाखवता येतील. हां, हे बघताय एक पाखरू बसलेला एक, ठीक आहे, एक बसलेलं. हे बघताय हे इकडे मावा बसलेलं दिसत आहे ना. तर असे तुम्ही लावून तुमच्या पिकामध्ये तुमच्या पिकाचं संरक्षण हे करू शकता. कसा वाटलाय हा व्हिडिओ नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांनासुद्धा शेअर करा, इतरांनासुद्धा माहिती होऊ द्या. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. आणि अशाच नवनवीन माहिती घेण्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि त्याला ऑल करा. हे आपलं शेत आहे, सगळीकडे मका लावलेला आहे यावर्षी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.